हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आमच्या चॅनलचं नाव आहे नाते तुमचे आणि आमचे. तर बघा आता किती घाई चालली आमची. तुम्हाला तर माहिती आहे घरात जर लहान लेकरं असलं ना कामच सुचत नाही. सकाळ धरून काम चालू आहे, सकाळ धरून काम चालू आहे. सुनबाई सुनबाई जसं आमच्या सासूनाच्या कामाच्या वाटण्या झालेल्या आहेत ता ती तिचं काम करते, माझ्या वाट्याचं मी काम करायचं. काय करता लय गोंधळ. सुनबाई गेल्यात बाहेर. आता कसे आपल्याला काय आता शहाण्या माणसाला पोरगळ बारगळ सारखं वागून जमत का. ताई अगं निकिता कुठे गेली गा. अगं बोल तिला आता झाडलोट करायची घरादाराची. हां किती आता बघ आता माझं सून आहे मग काय तुझी वहिनी नाही का. तुझी वहिनी नाही. हा माझी सून असली तरी तुझी वहिनी तर आहे ना. अगं बाई किती कामाचा राडा पडलाय. हा रुपालीला थोडी काहीतरी बनवून द्यायचं 5 वाजता. हा तिला बी खायला काय पातळ नितळ करावं लागत. बाळात नेलं जमत का काय असं छटार बटार देऊन खायला. तिथं कशी माझी सासू आहे दुसरी. चांगलं नाही झालं तर बाई किती येड्यावानी करी ती. हा बोल ती माणसा फाडा फाडा काय करता. आपल्याला वाटत जाईनच आता दिवस जवळ आले तिथे जायचे. मग आपल्यालाच नाही करमायचं ती गेल्यावर. हाय तोवर करावत लाडी घेऊ करून घ्यावं तिचे. हा माहिती आहे ना आपल्याला कसं एकदा भरलेलं घर खाली झालं कसं वाटत. आता आमच्या रुपाली गेल्यानंतर आता दोन दोन नातोंड आवती भोवती फिरायचे. माझ्या मला लय करमायचं बरं वाटायचं. पण आता तिच्या जवळजवळ आलेच जायचे दिवस. आणि तिच्यासाठी थोडंसं काहीतरी लाईटली बनवा म्हणलं शिरा बिरा खायला. ते चाललंय बघा इरघोळ आमचा कामाचा राडा जसा तो रचलतो येऊ जातो त्या राड्यात. पुरींच खायचं आहे तिचं आहे लय अवघड आहे. चांगलं बघ आल्या मॅडम आमच्या. चांगलं पण चांगलं नको खेळ. आता चांगलं तरी कसं बनवाय तुम्ही सांगा. आईने नुसतं मीठ टाकून केलं तरी बी किती चवदार असतं. त्यात आपल्या आईने प्रेम ओतून केलेलं असतं कधी देणं पाहिजे. आणि तुला सांग ते आईने केलेल्या वस्तूला कधीच नावं नाही ठेवायचं. कोणत्याच वस्तूला नाही ठेवायची. मग त्यात मीठ टाकू साखर काय बोलतात मीठ मीठ नाही टाकलं तरी तिखट भाजी तरी खायची. अगं पण त्यात आईने प्रेम टाकलेलं असतं की नाही तुम्ही सांगा. आपल्या मुलासाठी आई कधी आबडजवड येडवाकड किंवा करून खाण्याचं काय कंटाळा करते का. कसं असतं नातं मायालेकीचं. हा तो कशी गेली बोललो होतं तिला लय राग येतो. आणि असं झालंय लेकीच्या सोन्याच्या मध्ये तर माझं असं मरण होऊन बसलेला. काय झालं सुनाला वाटतं की लेकीचा लाड करते. आणि लेकीला बी कधी कधी वाटतं तुम्हाला सांगू का. तिला वाटतं सोन्याचीच बाजू घेती मम्मी माझं काय ऐकतं तसं नाही. असं गोंधळ येत झाला. आता माझं ना लय वडवड चालली आहो कामाची. तू तुझ्या हाताने करते. अगं मी काय माझ्या हाताने करते ताई. हा टिकली नव्हती लावली. टिकली लावली टिकली नव्हती लावली रुपाली. मी म्हणलं आपण पुणीला नवरे करून दिले तर सुनांना नवरे करून दिले आपले लेक. टिकलीचा एवढा कटाळा बापरे. पहिले तर तुला सांगते गळ्यात काळी पोत नसले त्या बाईच्या हातचं खात नव्हते. परत हातात बांगड्या नव्हत्या तर तिच्या हातचं बांगडी नसली हातात तर ती बाई काय बांधायची चांगलं माहिती. खूप रुमाल बांधायची हातात. अगं आणि आताच्या नुसत्या थोट्या बघू इथं. ए मला नाव ठेवते तुझ्या सोन्याच्या हातात पण नाही बांगड्यात. अगं पण मला नाव ठेवते पण काय. मी काय तुला हे संस्कार टाकलीत का. माझ्या घरात आले बाई तू तुझ्या तिकडे गेलं ना. बांगड्यावर माणसं बाईचं सौंदर्य कसं हातात बांगड्या पाहिजेत तिला. बरोबर जाऊन दे तुम्हाला आता तुम्ही कोणा बांगड्या म्हणतात कपडे. आमच्या सुनबाईला म्हणलं बांगड्या आता कपडे धुत आणि बांगड्या पुटवते. अगं तुझे सासू आहे ना जी तुला किती भरायच्यात बांगड्या भरीन ना. फुटू दे ना बांगड्या. हा असं फुटत नाही बांगड्या फुट. पण असं सांग ना मला मला एक एकच बांगडी घालायत. असं काय म्हणते कपडे धुत आणि बांगड्या फुटत येत. असं नाही खोटं बोला माणसं. नाही पण मला बाळाला आणि टिकली लावा ना मोठी. आणि काय टिकली लावायची आमच्या कपाळाचं काय शो जातो यांच्या कपाळाचा टिकली. हा नाही बाई कमेंट करते ताई तुम्ही टिकली लावत जा. अगं मग टिकली अशी मोठी लावा ताई. लग्नाच्या आधी राहिलेला फरक वेगळा लग्नानंतर राहिलेला फरक. मी बघते इथं मम्मीची टिकली कशी दिसते मी बघते. हे बघा आता टिकली मम्मीची.
दिसते का नाही बाई, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगता ना बाई रुपाली तू छान दिसते म्हणून. रात्री टिकले लावते मी कशी दिसते तर त्याच्यावरतीच लावते मॅचिंग दिसते. हा बघा आता आता म्हणून बाई मम्मी मी काकू बाई दिसते. अगं छान आहे उलट आपलं भारतीय नारीचं रूप आहे टिकलीनी ह्याने उठून दिसत आपलं स्त्रीच आपल्या भारताच्या स्त्रीचं स्थान सगळं उंच आहे माहितीये का. हे तुम्हाला नाही माहिती पण तुम्ही आता बाहेरची देशाची संस्कृती वाढवीत चालला असते तशी अशी टिकली मॅचिंग झाली. कशी वाटते रुपाली किती छान दिसते आता दिसते का ना आम्ही सेम टू सेम. हा बघा छान दिसते राहू दे आता संध्याकाळपर्यंत नको काढू टिकली. बाई एक म्हणते तर आधीच म्हणजे मी घालरेडी आहे अजून काय काय बोलते दोन म्हणून मी आज त्यांची कमेंटचा मान राखले आज जरा थोडीशी तयार झाली साडी वगैरे घातली. मग आता का आज घाल आज तू भारतीय नारी दिसतीस तरी कानात नाही घातलं म्हणजे मला मेकअप करायला. आणि तू आज साडी घातली आणि महाराष्ट्रात राहणारी मुलगी दिसतीस. तर बाई कमेंटचा मान राखला नको म्हटलं आपण जरा चांगलं राहायला पाहिजे थोडस. आपल्या खास आपल्या चॅनल मध्ये प्रमोशन करायला आलेले आहेत आणि रुपालीचा आग्रह खातीरच आपलं चॅनल मी ओपन केलेलं आहे. तुम्हाला तर आपल्या चॅनलचं नाव माहित आहे. मम्मीने बघा माझ्या मोबाईल मधून व्हिडिओ काढलाय आणि बघा आणि चॅनलचं प्रमोशन काय करते. हॅलो नातं तुमचं आणि आमचं आणि व्हिडिओ कुणाच्या मोबाईल मध्ये चाललंय माझ्या मोबाईल मध्ये. तू का तुझ्यामध्ये तुझ्या मोबाईल मध्ये जर माझे व्हिडिओ पाहिले तर ते माझ्या लेखीने जावायने पाहिल्यासारखे आणि माझ्या मोबाईल मध्ये पाहिले तरी लेखाच्या ह्याच्यात पाहिल्यासारखे. सबस्क्राईब करा करत नाही सर्च नाही होते नाव पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चॅनलची लिंक देते त्याच्यातून जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करा कारण मम्मीला तर तुम्हाला माहिती तुम्हाला मावशी किती आवडते माझ्यापेक्षा मावशीचे विचार किती आवडते. मग चला ती माणूस मी म्हणते ना माणूस जवळ मी तुमच्या जवळ मग तुम्हाला माझी किंमत नाही पण माझी त्यांना जरूर किंमत आहे ते माझे व्हिडिओ बघतीलच. हा बरं तू सुनेला सांगितली का टिकली लावायला मला सांगितली. आता मी काय मुंबईला जाईन आमच्या आईना नाही आवडत अशी टिकली लावलेली. कोण म्हणतं असं प्रत्येक सासूला सुनाने टिकली लावा अशी वाटते पण सासू कुणाला घाबरते तुझ्या आईला. कोणाला नको बाई लेकीच आईला गाराने करते आणि मग बांधण्याचा वाद होईल. होय खरं कसं आहे बाई पण न सांगतात मुलींनी लग्न झाल्यानंतर आपलं आपलं सौंदर्य जपायचं असतं असं म्हणजे माझ्या स्वतःला वाटतं. ते तुमच्या ह्याच्यावर तुम्ही म्हणतात मला मावशीचं कसं आहे पण तुम्ही सांगा कधी जर तुम्ही पूर्ण आपल्या जे आपल्या भगवंतांनी दिलेलं आहे की बाबा बाईसाठी हातात बांगडी कपाळ टिकली कानातले नाकातले जर ती झाले तिथे असले तर ते अजून उठून जर दिसतच असते. पण आता काही नाही आवडत तर ज्याच्या ज्याच्या आवडे निवडे असतात आपण काही नाही त्या विषयावर आपल्याला जे आवडतं आपण तसं राहावं जे आवडतं ते छान दिसते. बघा तुमच्या समोर बघा आता किती नखऱ्याची मनावा ती छान दिसते आणि मी आज साडी नेसली बघा कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. मला तर वाटतं तू रोज साडी घालावं. घालावं लागलं ना तर लोक मला नावं ठेवावं लागले घाणेरडे म्हणायला लागले आहे का नाही. मग जरा स्वच्छ मी आंघोळ नाही करत 15-15 म्हणून मी घाणेरडे काय काय म्हणा मला काय नाही वाटत कारण तुम्ही चुका सांगते आमच्याबद्दल ते थोडस सुधारण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी त्यांच्या कमेंटचा मान राखला आणि आज मी त्यांच्यासाठी खास साडी नेसलेली आहे. तर कशी दिसते ते जर कोणी असेल मला असे कमेंट करणार ते व्हिडिओ त्यांनी बघितला असेल तर ते म्हणतील हा जरा छान दिसते छान दिसते ना. मग दिसत घ्या चला मग आता आपलं लय झालं आता लगेच आपल्या थोड्या थोड्या संध्याकाळच्या कामाला झोपा 5 वाजले चला आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी असं लवकरच करावं लागते संध्याकाळचा टाइम तर तुम्हाला माहिती मुलींचा रडायचा होतो. तू माझी चांगली टिकली ना असली पाणी आटलं सर्व चल बघा बघा असं ताण काय चला आता मी लगे ते पेज करून येत कसं बघा नाही कशाच आपल्याला ही टिकली केव्हा भेटत नव्हती कुकू लावावं लागायचं जाऊ बायांना मेन उतायला लावले उतले कपाळाला असे काही ना ते कपाळाला ते मेन उतून काहीला तसं कपाळाचे कॅन्सर झाले तेव्हा कधी मग बाया टिकली लावायला लागल्या नाही तर पहिलं मेन लावायचं ते मावळाचं मध आणून त्याचं मेन काढायचं आई आमची काढायची आम्ही बघायचो
आणि मग ते टिकले कुंकू लावायचं त्याच्यावर ते छान वाटायचं आम्हाला ते मेन काढायला सुंदर वाटायचं आम्ही काढायचो आताच्या पोरींना काय माहिती आहे त्यांना काही माहिती नाही आपण सांगितलं ना ए बाई मम्मी तुमच्या जमान्यात होतं ते आम्हाला काय नका चला मी देते हिला पेच करून तोपर्यंत तुम्हाला बाय आपल्या चॅनलला काही विसरू नका आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहिती आहे नातं तुमचं आणि आमचं तोपर्यंत बाय.